जागृती शाळा आणि नवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज पाठ्यपुस्तकातील कविता गायन स्पर्धा घेण्यात आली. या आंतरशालेय पाठ्यपुस्तकातील कविता गायन स्पर्धेत विविध शाळेतून 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचं परीक्षण शकुंतला पालकर, अंजली देशपांडे, मीना कुलकर्णी, शीतल चिंचोलीकर, मोहिनी जोझेकर यांनी केलं. स्पर्धेत गट क्रमांक 1 मधून कोमल शिंदे, गट क्रमांक 2 मधून वैष्णवी फरकाडे, गट 3 मधून वैष्णवी राऊत, गट 4 मधून वैष्णवी दांडगे या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळवला. नवीन वर्षाचा संकल्प म्हणून शाळेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या स्वेच्छानिधीतून स्वेटर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष देवजीभाई पटेल, सचिव हेमंत खिस्ती, पतसंस्थेचे अध्यक्ष माधव भटमुळे, एस एम कुलकर्णी, जयराम भालेराव यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शशिकला वाघ, जयश्री किर्लोस्कर आदींनी परिश्रम घेतले. मागच्या वेळेस मी निबंध वाचलं ना, त्यामध्ये कल्पना शक्ती जी होती ती एकदम जे भन्नाट होती. मला आठवत असून सुद्धा एका मुलाने मी पंतप्रधान झालो या विषयावर लिहिलं होतं. इतकं छान इतकं भन्नाट लिहिलं होतं त्याने. पण यावेळेस असं झालं की तुम्ही जरा म्हणजे जड भाषा वापरणं किंवा